आज पूर्व विदर्भात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्ला बोल केला. सोबतच त्यांनी नागपूर जिल्ह्यातील 7 विधानसभा सीटांवर दावा केला आहे. आणि ही माझ्यावर जबाबदारी देत असताना माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना माझ्याकडून पक्षवाढीच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या कारणास्तव त्यांनी हा भाग माझ्याकडे दिलेला आहे. आम्ही आमची जी पारंपरिक रामटेकची लोकसभा मतदारसंघाची जागा जी होती ती जागा आमच्या पक्षाकडे राहावी याकरता आम्ही आटोकाट प्रयत्न केला. ती जागा निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही व्यूहरचना केली, परंतु महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये ती जागा मित्रपक्ष काँग्रेसला गेली. परंतु आता हे जे 5 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये एकूण 28 आमदारांची संख्या आहे आणि 28 पैकी 14 आमदार हे भाजपा आणि आमच्याकडून सोडून गेलेली शिवसेना यांचे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळं या 14 जागा ह्या आमच्याकरता काम करण्याकरता त्याचबरोबर पक्षाला मागणी करता म्हणून आम्हाला पूर्णपणे मोकळे झालेले आहेत. त्या 14 जागांचा आढावा घेणं, त्या 14 जागांचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर अन्यही जागा काही अदलाबदल करता येतील का, तिथं आमचा सक्षम उमेदवार आहे का याचा अभ्यास करण्याकरता, याची माहिती घेण्याकरता म्हणून आज मी या पूर्व विदर्भ संपर्क नेता या नात्यानं या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या दृष्टीनं मी प्रत्येक जिल्हा वाईज इथं तिथला विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मी आढावा घेतोय.